सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ 2024 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्ग, तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग, त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेर यांच्या वतीनं सरशी असं स्वागत करतो. उपस्थित आदरणीय शिरकर सर, त्याचबरोबर शिरसाट सर यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. आज ज्यांचं लेक्चर होणार आहे ते आदरणीय विजय गुंजाळ सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी सूर्या या ठिकाणाहून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्यांचा विषय जो आहे तो बुद्धिमत्ता. याच्या अगोदर पण दोन लेक्चर त्यांचे झालेले आहेत. मागच्याही लेक्चरमध्ये आरशातील प्रतिमा याविषयी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आज देखील या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा याविषयी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेर आणि आदरणीय गट शिक्षणाधिकारी राणे मॅडम यांच्या वतीनं त्यांचं देखील स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की या ठिकाणी पुढील एक तास आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील पेपर 2 मधील बुद्धिमत्ता या विषयामधील घटक पाण्यातील प्रतिमा 2017 सालापासून 5वी शिष्यवृत्ती परीक्षा होत आहे आणि याच्यामध्ये पाण्यातील प्रतिमेवर प्रत्येक पेपरमध्ये 2 प्रश्न येतात. म्हणजे 2 प्रश्न म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 4 गुण मिळतात. पाण्यातील प्रतिमेवर परीक्षेमध्ये 2 प्रश्न हे कंपल्सरी आलेलेच असतात. यापूर्वी आपण अभ्यासलेले आरशातील प्रतिमा त्यावरही 2 प्रश्न म्हणजे 4 गुणाचे प्रश्न त्या ठिकाणी येतात. म्हणजे आपण आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा जर चांगल्या पद्धतीने अभ्यासली तर आपले नक्कीच त्या ठिकाणी 8 गुण आपल्याला मिळणार आहे. 4 प्रश्न येतात आणि 8 गुण त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये आज आपण पाण्यातील प्रतिमा अभ्यासणार आहोत. पण आता याच्यामध्ये पाण्यातील प्रतिमा वॉटर इमेज याच्यामध्ये काय आहे, वॉटर इमेज पाण्यातील प्रतिमा. यापूर्वी आपण आरशातील प्रतिमा पाहिली, मिरर इमेज. आज आपण वॉटर इमेज पाण्यातील प्रतिमा म्हणजे एखादं चित्र असेल, एखादी वस्तू असेल, अक्षर असेल, अंक असेल, हे पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब कसं दिसेल हे या ठिकाणी आपल्याला ते सोडवायचं असतं. आता सुरुवातीला मी तुमच्यासमोर येथे काही नियम सांगणार आहे की पाण्यातील प्रतिमा ओळखण्यासाठी आपल्याला काही नियम आणि उपनियम समजून घ्यायचे. यापूर्वी आपण आरशातील प्रतिमा अभ्यासली त्याचे नियम वेगळे होते आणि पाण्यातील प्रतिमा याचे नियम वेगळे आहे. तर सुरुवातीला आपण त्याचा नियम पाहूया. पाण्यातील प्रतिमेमध्ये पहिला नियम आहे, खालची बाजू वर जात असते. खालची बाजू ही वर जात असते आणि वरची जी बाजू आहे ती खाली येत असते. वरची बाजू खाली येते हा याच्यामधील पहिला नियम आहे. हा समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे समोर तुमचं कोणतंही चित्र असो, अक्षर असो, अंक असो, याची खालची बाजू काय होत असते, वर असते आणि वरची बाजू खाली. किंवा आपण असंही म्हणून वरची बाजू खाली किंवा खालची बाजू वर काही केलं तर त्याच्यात आपण फक्त त्याला अंक असेल, वस्तू असेल, चित्र असेल, शब्द असेल, याला फक्त आपण मराठी भाषेमध्ये उंच बनवायचे, त्याला उलटा करायचंय. ते अक्षर असेल, अंक असेल, चित्र असेल, याला आपल्याला काय बनवायचं, फक्त उलट बनवायचंय. म्हणजेच काय होत असतं, वरची बाजू खाली येते आणि खालची बाजू वर जाते, एवढा त्याच्यामध्ये बदल होतो. आणि दुसरा उपनियम काय आहे, ही डावी बाजू आहे, मला डावा हात म्हणजे डावी बाजू आणि उजवा हात उजवी बाजू, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. डाव्या बाजूला असणारा डाव्याच बाजूला जात आणि उजव्या बाजूला असणारा उजव्याच बाजूला जात. यापूर्वी आरशामध्ये आपण असं पाहिलेले आहे, आरशामध्ये काय होत असतं, डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे. पाण्यातील प्रतिमेमध्ये डावी बाजू आणि उजव्या बाजूमध्ये काही बदल करायचा नाही. डाव्या बाजूची जी काही अक्षर आपल्याला दिलेले असं ते डाव्याच बाजूला ठेवायचे, उजव्या बाजूला जे असं ते उजव्याच बाजूला ठेवायचं, त्याच्या बाजू कुठल्याही बदलायचं नाही. पाण्यातील प्रतिमा अभ्यासताना फक्त वरचा भाग खाली, खालचा भाग वर उलट बनवणे, त्याच्या बाजू बदलू नये, बाजू जशा आहेत तशाच ठेवू नये. बाजू बदलता येत नाही पाण्यातील प्रतिमेमध्ये. काय होतो, फक्त वरचा भाग खाली, खालचा भाग वर उलट बनवायचंय त्याला, त्या बाजू कुठल्याही बदलायच्या नाही. कारण पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा हे 2 स्वतंत्र घटक आहे. आरशातल्या प्रतिमेमध्ये काय होतं असतं, दिशांचे डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे, हे फक्त आरशाच्या बाबतीत. आपण परीक्षेमध्ये प्रश्न वाचताना आरसा आहे पण पाणी नाही हे पाहून घ्यायचे. आरसा असेल तर डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे.
पाण्यातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब जर असेल तर वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर करायचा आहे, म्हणजे थोडक्यात त्या आकृतीला त्याला उलट बनवायचे, ती काय करायचं कृती असेल तिला उलट बनवायचे. अशा पद्धतीने हे पाण्याची प्रतिमा अभ्यासताना हे नियम लक्षात ठेवला पाहिजे. पाण्याची प्रतिमा आलं तर सोपं आहे, वरची बाजू खाली खालचा भाग वर उलट बनवायचं, आणि आरसा म्हटलं तर डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे, हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे काय होणार नाही, आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा यांच्यामध्ये तुमच्यात संभ्रम निर्माण होणार नाही. प्रश्न बारकाईने वाचायचा आहे, प्रश्न पाण्यातील प्रतिमा आहे ना, मग पाण्यातील प्रतिमेमध्ये हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे, पाठ झालं पाहिजे. वरचा भाग खाली खालचा भाग वर फक्त उलट बनवायचंय, डावी बाजू डावीच राहते, उजवी बाजू उजवीच राहते, बाजूंमध्ये कुठलाही बदल संभवत नाही किंवा होत नाही. आता याच्यामध्ये पहा, एक तुमच्या समोर एक मोठी कृती काढलेली आहे पहा. आता याच्यामध्ये एक माणसासारखं प्रतिकृती आहे मुंबईची कागदामध्ये. आता पहा याच्यामध्ये हा या माणसाचं चित्र आहे, त्याचे समजा तुम्हाला समजा. आता याच्यामध्ये ही डावी बाजू आहे का, डावा हात डावी बाजू, उजवा हात उजवी बाजू, हे आपल्याला यापूर्वी आपण शिकलेलं आहे, उजवा हात उजवी बाजू. आता याच्यामध्ये डाव्या बाजूला असणारा हा गोल सारखा भाग आहे, उजव्या बाजूला असा गुणिलेचे टाईप पूर्ण आहे. आता याच्यामध्ये ही जर पाण्यातील प्रतिमा आपण अभ्यासली, हा वरचा भाग आहे, हा वरचा भाग आणि हा खालचा भाग. आता याच्यामध्ये प्रतिमेमध्ये काय बदल होणार आहे, जो खालचा भाग आहे तो वर जाणार आहे किंवा वरचा भाग खाली येणे. आता आपण काही काय आकृती म्हणली, ह्या आकृती या ठिकाणी म्हटली झालेली आहे, म्हणजे चेहऱ्याचा भाग हा खाली आलेला आहे, चेहऱ्याचा भाग काय झालेला आहे, खाली आलेला आहे. मात्र या डाव्या बाजूला असणारा हा गोल भाग फक्त उलटा झालाय, पण तो त्याच जागेवर राहिलेला आहे. डाव्या बाजूला, डाव्या बाजूमध्ये जो हा गोल सारखा भाग होता तो जागेवरच आहे, त्याच दिशेला आहे, त्याची जागा दिशा बदललेली नाही, डावीच बाजू आहे. त्यानंतर त्याची सुद्धा दिशा बदललेली नाही, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फक्त वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर करायचा, एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आता तुमच्यासाठी अजून एक ज्ञानकृती काढून जातो पहा. आता ही आकृती आहे, याच्यामध्ये या आकृतीमध्ये जी वरची बाजू आहे ही खालची बाजू आहे. आता याच्यामध्ये बदल काय होणार आहे, समजा याचा हात मी जात होता, याच्यामध्ये काय होईल, वर खालची बाजू काय जाणार आहे, वर जाणार आहे का. याच्यामध्ये काय झालं का, फक्त दिशा बस वरचा भाग खाली आलेला आहे, परंतु हे जे काही चिन्ह होतं ते डाव्या बाजूला आहे, ते या ठिकाणी काय बाजूला राहिलं, त्याच्यामध्ये दिशांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचंय, वरचा भाग खाली घ्यायचा आहे किंवा खालचा भाग वर घ्यायचा आहे. अजून एक तुमच्या समोर चित्र काढून जातो पहा. आता तुम्ही सर्वसाधारण झाडाचं चित्र सगळ्यांनी पाहिलेलंच असते. आता समजायला आपण फळ आहे सेंद्रिय. आता ही जी आकृती आहे ही आपल्याला पाण्यात आपल्याला काय करायचंय पहा. याच्यामध्ये काय केले आपण, वरचा भाग हा वरचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे पहा. वरचा भाग खाली आला, खालचा भाग वर गेला. त्याच्यानंतर ही या ठिकाणी दोन फळ आलेली आहे, ती कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, परंतु आता याच्यामध्ये काय होणार आहे, वर येणार आहे. ही जी काही फळ आहे पहा, पुन्हा एकदा हा वरचा भाग आहे, वरचा भाग खाली आलाय आलेला आहे, त्याचबरोबर खालचा भाग वर गेला. त्याच्यानंतर याला दोन फळं आलेली, ही फळं कशी खाली आहे परंतु याच्यामध्ये उलटी झाल्यानंतर ही फळं वरती जाणार आहे. म्हणजे फक्त एवढंच लक्षात घ्यायचंय, वरचा भाग काय होत असतो खाली आहे, खालचा भाग काय होत असतो वर जात असतो. कारण एवढं आपण लक्षात ठेवलं की आपल्याला ते ठिकाणी प्रतिमा हे अचूक पद्धतीने ओळखता येते. आपण याच्यामध्ये पुढे जाऊया. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये काही मूलभूत आकृती आलेल्या असतात पहा, किंवा त्या कशा दिसतील पाण्यामध्ये. आता तुमच्या समोर आहेत काही मूलभूत आकृत्या पहा. त्याच्यामध्ये गोल जर दिला तर तो पाण्यामध्ये तसा तसा दिसणार आहे, गोलमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. त्याच्यानंतर उभी रेष दिली, उभी रेषेमध्ये सुद्धा पाण्यातील प्रतिमेमध्ये बदल होत नाही. त्याच्यानंतर बेंचेचं चिन्ह आहे, बेंचेचं चिन्ह पाण्यामध्ये पाहिलं का त्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत, त्याच्यामुळे ते तसं तसं दिसतंय. त्याच्यानंतर तिथे एक आयत काढलेला आहे, आयत सुद्धा पाण्यामध्ये
जसा त्याचा दिसतोय त्याने कारण पतंगासारखा आकार आहे तो सुद्धा पाण्यामध्ये तसा तसा पाहिजे लंबवर्तुळाकार झाला आहे तो सुद्धा पाण्यामध्ये जसाचा तसा दिसतो त्याच्यानंतर आपण जर पाहिलं आता हे काही भुईमूळ आकृती आहे पहा याच्यामध्ये आता हा जो बाण आहे हा वरच्या दिशेला आहे बाणाची दिशा वर आहे म्हणजे वरचा भाग आहे आणि पाण्यामध्ये तो कसा दिसणार आहे खाली दिसणार आहे म्हणजे फक्त उलटा झालेला आहे बाण त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा बाणाची दिशा वर आहे ते बाणाची दिशा खाली आणि मग मध्ये जो बाण आहे त्याच्या दोन्ही दिशांमध्ये काही बदल झालेला नाही डावी बाजू डावीच राहिलेली आहे आणि उजवी बाजू उजवीच राहिलेली त्याच्यानंतर हे पहा उजव्या डाव्या बाजूने दोन बाण गेलेले आहे कोणत्या बाजूने गेले डाव्या ते पण पाण्यामध्ये डाव्या बाजूला वरचे दोन बाण तिरपे आहेत म्हणून खाली डाव्या बाजूमध्ये सुद्धा ते काय होणार आहे तिरपेच होणार आहे त्याच्यानंतर हे उजव्या बाजूला दोन बाण गेलेले तिरपे आहेत ते खाली येताना सुद्धा पाण्यातील प्रतिमेमध्ये तिरपे याच्यातच खाली येणार आहे त्याच्यानंतर या आकृती पहा या आकृती सुद्धा या ठिकाणी वरचा भाग खाली येणार आहे आणि खालचा भाग उलटी होणार आहे त्यांच्यामध्ये दिशांमध्ये डाव्या बाजू उजव्या बाजू कुठलाही बदल झालेला नाही आता हा त्रिकोण पहा या त्रिकोणामध्ये पाण्याची प्रतिमा कशी दिसेल हा जो काही निमूळचा भाग आहे तो खाली आलेला आहे आणि हा जो काही सपाट भाग आहे तो वर आला म्हणजे आकृतीचा जो काही हा त्रिकोण आहे त्रिकोणाचा निमूळचा भाग काय येणार आहे खाली येणार आहे अशा पद्धतीनं या काही भौमितिक आकृती आहे याचा आपल्याला आपण सराव करायचा आहे काही दिवस आपण याचा जर सराव केला तर आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच या पाण्यातील प्रतिमेमध्ये कसा बदल होतो हे लक्षात येतं त्याचबरोबर पाण्यातील प्रतिमेमध्ये तुम्हाला अंक विचारले अंक दिले जातात त्याचबरोबर अक्षर दिले जातात त्याचबरोबर काही चिन्ह दिले जातात काही शब्द दिले जातात त्याचबरोबर मराठी मूळ अक्षर असतील कॅपिटल लेटर्स असतील स्मॉल लेटर्स असतील त्याचं एक डायग्राम तुमच्या समोर मी आणलेलं आहे पहा त्याच्यामध्ये पहा हा वॉटर इमेज कशी दिसेल त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स आहे आणि त्याच्या खाली जर पाहिले ते स्मॉल लेटर्स आहे आता याच्यामध्ये कॅपिटल लेटर जर आता मागे पाहिला तो मागे उलटा होतो बी मध्ये काही प्रकारचा बदल होत नाही बी जसा तसा राहतो बी मध्ये बदल झालेला नाही त्याच्यानंतर सी मध्ये पहा सी मध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा बदल नाही डी पहा डी मध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा बदल नाही ई मध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा बदल नाही कारण ईच्या जे काही अशा रेषा आहेत हे तीन त्या तीन बाजू आहेत त्यांची दिशा ही उलटी बाजूला आहे पाण्यात पाहिलं तर ते उजव्या बाजूला दिसणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होणार नाही आता हा एफ जर तुम्ही पाहिला तर एफ मध्ये काय झालंय वरच्या बाजू खाली आलेले आहेत वरच्या बाजू फक्त खाली आल्या आणि त्यांची तोंडोपाच्या बाजूला आहे तर उजव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूलाच व्हायला पाहिजे त्याच्यानंतर हा जी पहा त्याचं सुद्धा असा जी उलट बाजू जी आहे त्याची फक्त काय होणार आहे गोल होणार आहे त्याची दिशा बदलणार आहे म्हणजे जो खालचा भाग आहे तो वर आलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही त्याचबरोबर आय मध्ये बदल नाही जे जर पाहिला तर जे मध्ये काय झालेला आहे हा जो खालचा गोल भाग आहे तो वरून आलेला आहे त्याच्यानंतर के मध्ये काही बदल नाही एन जर आपण पाहिला एन तर याच्यामध्ये जो काही खालचा भाग आहे रेषेचा तो वरती जाणार आहे एम जो आहे तो डब्ल्यू सारखा दिसतोय का आणि डब्ल्यू कशासारखा दिसेल एम सारखा दिसेल म्हणजे अशा पद्धतीने हे काही इंग्रजीतील कॅपिटल लेटर्स आहेत याचा आपण सराव करायचा आहे कारण हे कॅपिटल लेटर्स असतील त्याचबरोबर स्मॉल लेटर्स असतील मराठीतील अक्षर असतील याचा आपण सराव केला म्हणजे आपल्याला त्या परीक्षेमध्ये पटकन त्या ठिकाणी तो प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहे कारण एक प्रश्न जवळजवळ 45 मिनिटात असतो ज्या प्रश्नाची आपली तयारी चांगली असेल तो प्रश्न आपण जर 6-10 सेकंदाच्या आसपास सोडवला तर उरलेले 35-30 सेकंद आपण दुसऱ्या आवड प्रश्नासाठी वापरू शकतो कारण सोपे प्रश्न हे काही काही ज्या घटकाची ज्या विषयाची तयारी चांगली असेल तो प्रश्न 10 सेकंदाच्या आत पण सोडवला जातो परंतु आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचा मी वारंवार सांगतोय कारण काय होतो कधी कधी सोपा प्रश्न असतो किंवा सोपी आकृती दिलेली असती परंतु त्याचं बारकाईने जर निरीक्षण केलं तर उत्तरं त्याच्याशी त्या पर्यायाशी बरेचसे समकक्ष साधत असतात त्यामुळे आपण तो प्रश्न ती आकृती अत्यंत बारकाईने तुम्ही ती अभ्यासा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी चुका होणार नाही आता याच्यामध्ये पहा सी डी एच आय के ओ एफ सी जी अक्षर आहे कॅपिटल लेटर्स फक्त कॅपिटल लेटर्स येतात कोणकोणते त्याच्यामध्ये बी राहिलेले बी सी डी ई
HIKOX ही जी अक्षर आहे आपण पाठ असली पाहिजे आपण पाठ करताना पाण्यातील अक्षर पाण्यातील अक्षर म्हणून ही पाठ केली पाहिजे कारण आरशामधील अक्षर वेगळी आहे पाण्यातील अक्षर वेगळी आहे मग आता याच्यामध्ये जर ही अक्षर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ केली तर पेपर सेटर काय करणार सर याच्यापासून मी एक शब्द बनवला हा शब्द बनवला एक शब्द जर तुमच्या लक्षात असेल की आयसीके हे पाण्यात सारखंच दिसतं तर तुम्हाला प्रश्नांची पर्याय सुद्धा पाहिजे गरज नाही तुम्ही काय समजू शकता की सारखं पाण्याचं उत्तर कुठं आहे तर अशा पद्धतीने त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं कीड शब्द म्हणजे आपल्याला ज्या वेळेस असे समान शब्द आहे म्हणजे पाण्यात सारखे दिसणारे जेवढे अक्षर आहे त्याच्यापासून तुम्हाला जेवढे इंग्रजीचे रिलेटेड शब्द बनवता येतील तेवढे तुम्ही शब्द बनवले पाहिजे संबंधीची शब्द बनवला तर त्याच्यापासून मग तुम्ही हे शब्दांचा सराव करून घ्यायचा त्याचबरोबर अक्ष शब्द बनेल तो पाण्याचा अक्ष सारखा दिसणार आहे त्याच्यात बदल होणार नाही म्हणजे हे जे काही समान पाण्यातील प्रतिमेमध्ये इंग्रजीचे कॅपिटल लेटर्स आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही त्याच्यापासून तुम्ही शब्द बनवायचे त्याचा सराव करायचा म्हणजे ह्या अक्षरांपासून येणाऱ्या शब्दांमध्ये पाण्यातील प्रतिमेमध्ये बदल होत नाही त्याच्यानंतर इथे स्मॉल लेटर्स आहेत त्या स्मॉल लेटर्स मध्ये सुद्धा काही चार अक्षर आहे पाच सी मध्ये सी सारखाच राहतोय त्याच्यात बदल होत नाही एल मध्ये सुद्धा बदल नाही एल मध्ये उभी रेष असती पाण्यात पाहिजे उभी रेष दिसणार याच्यामध्ये आपण भौमितिक आकारामध्ये पाहिलेलं आहे तर उभी रेष असेल तर त्याच्यामध्ये काही बदल होत नाही त्याचबरोबर वेगळेचं चिन्ह असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल होत नाही त्याच्यानंतर ओ ओ म्हणजे शून्य आहे पण त्याच्यामध्ये काही बदल होत नाही अंकांमध्ये त्याच्या पद्धतीने म्हणजे बाकीची जी काही अक्षर आहेत असं म्हणता आता हे हा ए या ठिकाणी असं काढलेलं आहे पण ज्या आपण असा लिहिले होतो मग हा पाहिला तर हा आपल्याला जी सारखा दिसेल म्हणजे अशा पद्धतीने हा जो बी आहे बी तो आपल्याला कसा दिसणार आहे पी सारखा दिसणार आहे म्हणजे हे जे काही स्मॉल लेटर्स आहेत त्या स्मॉल लेटर्स आपण काय केला पाहिजे सराव केला पाहिजे आणि सराव केल्यानंतर तीच तुम्हाला त्या ज्या काही पाण्यातील प्रतिमा अक्षरावर आधारित असतील ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवता येतील त्याच्यानंतर इथं तुम्हाला हे दिलेले आहेत नंबर्स आहेत त्याच्यामध्ये शून्य मध्ये कुठलाही बदल होत नाही त्याचबरोबर एक आहे एक हा जो उभी रेष आहे इकडं पाण्यानंतर पाहिली तर तो खालच्या बाजूला जाणार आहे त्याच्यानंतर दोन जो आहे अशा पद्धतीने बदलणार आहे तीन मध्ये कुठलाही बदल होत नाही त्यानंतर हा चार आहे चार मध्ये जर पाहिलं तर अशा पद्धतीने तो चार येतो हा उभी रेष तो कंटिन्युअस राहणार आहे खालचा जो भाग होता तो वरचा जो भाग आहे तो खाली येणार आहे पाच जर पाहिला आता हा पाच आहे पाच मध्ये आपल्याला काय करायचंय फक्त निमूळचा जो भाग आहे गोलाचा हा डाव्या बाजूला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी डाव्या बाजूला आला पाहिजे सात जर पाहिला पाण्यामधील तर तो अशा पद्धतीने आपल्याला तो ओळखता आला पाहिजे ना आठ म्हणजे शिकताही प्रकारचा बदल होत नाही जसा जसा दिसेल नऊ जर पाहिला आपण नऊ याच्यामध्ये तर तो सहा सारखा दिसेल म्हणजे हा वरचा भाग आहे हा वरचा जो गोल आहे तो डाव्या बाजूला याचा आपण समजा हा नऊ अंक आहे हा नऊ अंक जर आपण अभ्यास झाले कधी पाण्यातील प्रतिमा कोणत्या दिशेला आहे डाव्या बाजूला आहे मग हा गोडाचा भाग आपण डाव्याच्या बाजूला ठेवायचा आहे आणि मग तो सहा सारखा दिसेल याच्या दिशांमध्ये कुठली बदल करायची नाही कारण याच्यामध्ये आता हा दोन आहे या दोनचा हा जो काही गोलासारखा भाग आहे तो डाव्याच बाजूला आला पाहिजे मग याच्यामध्ये आपण काय करणार तर डाव्या बाजूला अशा पद्धतीने दिसेल आता तुम्ही या बाबतीत थोडासा जे काही अंग आहे त्या अंगांचा सराव करायचा आणि त्या सराव जर केला तर तुम्हाला ते नक्कीच चांगल्या पद्धतीने सोडवता येईल त्याचबरोबर आता आपण कॅपिटल लेटर्स पाहिले जे कॅपिटल लेटर्स सारखे आहेत स्मॉल लेटर्स आहेत ते दोन तीन ते पाहिले त्याच्यानंतर मला तेथील अंक पाहायचे असते म्हणजे याच्यामध्ये अंक मुळाक्षर शब्द याच्यावर एक प्रश्न येतो आणि एक आकृतीवर येतात देताना ते फक्त असं कधी करत नाही दोन्ही चित्रच दिलेत देताना समान भारांश वापरलेला असतो त्या ठिकाणी की अक्षरांचाही समावेश होईल शब्दांचाही समावेश होईल आणि चित्रांचाही समावेश होईल त्यानंतर बा तुमच्यासमोर एक घराचं चित्र आले बा आपण सर्वजण घरात राहतो आता हे घराचं चित्र आहे याच्यामध्ये पहा हे घर जे आहे याच्यामध्ये आता पाण्यात कसं दिसेल ते पहा त्याची वॉटर इमेज कशी होईल पहा आता याच्यामध्ये काय करायचंय पाण्यातील प्रतिमा ओळखत असताना पूर्ण घर उलट करण्यापेक्षा त्याच्यामध्ये एखादा घटक आपण घेऊ आता मी हा झेंडा घेतो हा झेंडा कोणत्या बाजूला तोंड आहे त्याचं डाव्या बाजूला आणि डाव्या बाजूलाच तोंड त्याचा अपेक्षित आहे पाय याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की
ध्वज उलटा झाला त्याच्यानंतर इथं पाहिजे खिडकी खिडकी पंच कोण वापरलेला आहे उलटा पंच कोण या ठिकाणी दाखवलेला आहे त्याच्यानंतर हे घराचा दरवाजा आहे पा तो या ठिकाणी उलटा झालेला आहे त्याचबरोबर जी हात दिशा आहे ती या ठिकाणी उलटी झालेली आहे म्हणजे ती दिशा बदलली इकडे कुठे कोणत्या बाजूला तुमचं तोंड येत आहे आता कुठे गेले ते उलटी झाली म्हणजे खालचा भाग खाली आला ते भाग खाली आल्याने बाजूवर गेलेला ही जी रेषा आहे त्याची फक्त खालचा भाग वर झालेला आहे दिशा बदललेली नाही त्याच्यानंतर हे आपण घर अभ्यासलं पुढे बा आता सरावासाठी काही प्रश्न आहे आता पहिला जो प्रश्न आहे तो पायाच्यामध्ये खाली दिलेल्या प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल पाण्यातील प्रतिबिंब ज्यावेळेस आपण शोधू त्यावेळेस आधी सुरुवातीला आपल्याला विद्यार्थ्यांना हे निरूपण म्हणून चित्र उलट करून दाखवायचे त्याचे नियम समजावून सांगायचे त्याबरोबर मुळाक्षर असतील कॅपिटल लेटर स्मॉल लेटर्स काही चित्र दाखवायचं आणि त्याच्यानंतरच हा घटक शिकवायचा आहे आता याच्यामध्ये पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल तर पाण्याच्या आकृत्यांमधून निश्चित करा आता फेब्रुवारी 2008 साली आलेला प्रश्न आहे जास्त करून पाठीमागच्या वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत महाराष्ट्र राज्य परिषदेने अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी पेपरला वापरलेले आहेत त्याचा सराव करायचा आहे कारण आपल्याला लक्षात येतं की पेपरला प्रश्न कोणत्या पद्धतीने आलेले आहेत आता याच्यामध्ये आपण करूया आता याच्यामध्ये दिलेली पहा प्रश्नाकृती याच्यामध्ये अंक वापरलेले आहे 5 अंक वापरलेला आहे 8 अंक वापरलेला आहे 9 अंक वापरलेला आहे याच्यामध्ये जसं आपण 8 7 अभ्यासलं तसं आता याच्यामध्ये कॅन्सलेशन पद्धत वापरायची कारण याच्यामध्ये एक पर्याय असा असतो की तो याच्याशी अजिबात मिळता जुळतो होत नाही राहतात 3 पर्याय ते 3 पर्यायाशी आपण चांगलं शोधून काढायचं आता 5 जर काढलं तुम्ही सराव जर केलेला असेल अंकांचा तर आपण लक्षात येतो की 5 असा आहे म्हणजे जर व्यवस्थित काढायचं असा 5 आहे हा जो खोलगट काढ आहे गोलाचा भाग तो डाव्या बाजूला आला पाहिजे डाव्या बाजूला किती पर्यायांमध्ये आलेला आहे 5 हे उजव्या बाजूला गेलेला आहे हा पर्याय त्या ठिकाणी लागू होणार नाही हे उजव्या बाजूला गेलेले म्हणजे आता तुमच्या समोर उत्तर शोधायला फक्त किती ऑप्शन पाहिजे 2 फक्त आपण काय केलं हा खोलगट भाग डाव्या बाजूला किती जणांचा आहे तर फक्त 2 पर्यायचे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 म्हणजे काही सेकंदामध्ये आपण 2 पर्याय त्या ठिकाणी कॅन्सल केले कट केले रद्द केले कॅन्सलेशन पद्धत आपण जर या ठिकाणी वापरले तर आपल्याला उत्तर असं उत्तर सोडवता येतं जे काही सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा या प्रश्नांमध्ये ज्यांची निरीक्षण क्षमता चांगली आहे ज्यांचं अनुकरण चांगलं आहे ते विद्यार्थी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने शिकून घेतात आता याच्यामध्ये हा भाग 5 आकडा आपल्या लक्षात आला खूप आहे 8 आपल्याला माहिती आपलं सूत्र आहे 8 मध्ये कोणताही बदल होत नाही दोन्ही ठिकाणी 8 सारखा आहे आता राहिला शेवटचा घटक 9 कसा सारखा दिसतोय आपण पाहिलं होतं की 9 हा 6 सारखा दिसतो मग या किती पर्यायांमध्ये आहे तर पर्याय 1 मध्ये 6 सारखा दिसतो इथं 6 काढलेला आहे परंतु इथं बघा 6 ची दिशा कोणती आहे 6 9 ची दिशा कोणती आहे डावीकडे मग हा जरी त्या बाजूला गेला तरी डावीकडे कोण होणं अपेक्षित होतं याचे उजवीकडे कोण झालेलं आहे त्याच्यामुळे हा पर्याय या ठिकाणी येणार नाही याची फक्त वरचा भाग खाली आलाय वरचा जो भाग आहे तो खाली आणायला आहे आणि याची दिशा जशीच्या तशी राहील म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे आपण अंकांचा सराव केला आणि त्याच्यावरून हा प्रश्न पण त्या ठिकाणी सोडवला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आता पहा ही आकृती आहे याच्यामध्ये कुठे प्रकारचे मुळाक्षर कॅपिटल लेटर्स काही वापरलेलं नाही याच्यामध्ये आकृत्या वापरण्यात काही सांगितली चिन्ह वापरलेले दिसतात आता याच्यामध्ये मी काय करतो सुरुवातीला हा आकृतीचा जो वरचा भाग आहे याच खाली तोंड आहे काही आकृतीचं खाली तोंड आहे मग आपल्याला काय करायचं असतं पाण्यातील प्रतिमेमध्ये वरती तोंड झालं पाहिजे किती पर्यायामध्ये वरती तोंड झालेलं आहे पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मी एक घटक त्याच्यातला निवडला एक आकृती त्याच्यातली निवडली या आकृतीमध्ये हा जो भाग आहे तो याचा खाली तोंड आहे आरशात काय पाण्यात काय होत असतो वरती तोंड होत असतो याचे पर्याय क्रमांक 2 3 4 मध्ये वरती तोंड आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये काय केले तसं तसं ठेवलेलं आहे तसं तसं ठेवता येणार नाही मग ती कोणती प्रतिमा असो त्याच्यामध्ये 7 अक्षर असतील तर तसंच तसं राहील पण ही आकृती आहे जसं तसं या ठिकाणी ठेवता येणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला या ठिकाणी रद्द होतो आता राहिले पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 आता मी काय करतो हा खालचा जो काही गोलाचा भाग आहे हा गोल खालचा भाग रंगवलेला आहे मग तो काय जाणार आहे वरती जाणार आहे वरती किती जणांचा गोल वरचा भाग रंगवलेला आहे पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी रद्द होतो याने काय केले पर्याय क्रमांक 4 मध्ये अजून काही गोलाचा भाग आहे खाली रंगवलेला तो तसाच्या तसा ठेवलेला आहे आपण पाहिले की पाण्यामध्ये काय होत असते हा रंगवलेला भाग वरती जाणार आहे खालचा भाग वर पर्याय 2 आणि 3 मध्ये दिसून येते पर्याय 1 आणि 4 मध्ये दिसत नाही मग आता आणखी आपण वापरू आता हा जो काही भाग आहे रेषेसारखा
पुरेशे सारखाच राहणार आहे, बरोबर आहे का नाही? त्याच्यात आता समजा मी अगदी उभी रेल मारली, पाण्यामध्ये उभीच दिसणार आहे, पाण्यामध्ये काय दिसणार आहे उभी, मग याच्यामध्ये आम्ही होण्याचा काही संबंधच नाही ना. म्हणून पर्याय क्रमांक दोन रद्द झाला, अजून पर्याय क्रमांक तीन. अशा पद्धतीने आकृती ज्यावेळेस येईल आपल्याला, त्यावेळेस आपण ही पद्धत त्या ठिकाणी वापरायची, एक एक पद्धत निवडायचा, त्याच्यात एक एक अक्षराचं निरीक्षण करायचं, त्या ठिकाणी आपल्याला जे अजून उत्तरापर्यंत जा राहील. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता पहा 2017 साली आलेला प्रश्न आहे. 2017 ही दिलेली प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचं पाण्यातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब म्हणलं गेलं वॉटर इमेज. वॉटर इमेज काय होत असते? वरचा भाग खाली, खालचा भाग वर दाखवत असतो. एवढं लक्षात ठेवायचं उत्तर सोडवायचे. आता याच्या ठिकाणी पहा ही जी काय आकृती आहे, आता या आकृतीमध्ये काय केलेलं आहे पाण्यांनी, लंबवर्तुळाकार आकृती आहे, याच्यामध्ये आणि गोल आहे आणि त्याच्यामध्ये एच दिलेला आहे. जो गोलामध्ये एच दिलेला आहे तो काय जाणार आहे? वरती जाणार आहे. किती पर्यायामध्ये वरती गेलेला आहे? पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार मध्ये हा एच. या एक आणि दोन मध्ये जो काही गोलाचा एच तो जागेवरच ठेवलेला आहे, खालच्याच बाजूला ठेवलेला आहे. खालच्या बाजूला खालचा येणार नाही, कारण पाण्यामध्ये तो काय जाणार आहे? वरच्या बाजूला जाणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन हे त्या ठिकाणी काय होणार आहे? पर्याय क्रमांक एक आणि दोन काय होणार आहे? रद्द होणार आहे. म्हणजे पर्याय किती राहिले याच्यामध्ये आपल्याकडे? तीन आणि चार. किती पर्याय राहिले? तीन आणि चार. हा जो काही काय आकृती आहे त्याच्यामध्ये पहा, हा गोलामधला एक जो भाग होता तो काय होणार आहे? वरती जाणार आहे. मग किती पर्यायामध्ये वरती गेलेला आहे? पर्याय क्रमांक एक मध्ये वरती गेलेला नाही, पर्याय क्रमांक दोन मध्ये गेला नाही, तो जागेवरच ठेवलेला आहे. म्हणजे पर्याय एक आणि दोन तो त्याच्याशी निगडीत नाही, लागू होणार नाही. आता राहिला तीन आणि चार, याच्यामध्ये वरती गेलेला आहे पहा. म्हणजे काही सेकंदामध्ये याच्यातले दोन पर्याय आपण रद्द केले. काय केलं? फक्त याच्यामध्ये एक घटक निर्माण झालेला की हा एक सारखा भागवरती जायला पाहिजे, तो जागेवर खाली आल्याने एक आणि दोन पर्याय येणार नाही, राहिले तीन आणि चार. आता मी दुसरी आकृती घेतो. हे जो काही पतंगा सारखा भाग आहे तो वरती, तो त्या ठिकाणी काय येणार आहे? खाली. दोन्ही पर्यायामध्ये खाली आलेला आहे पहा. म्हणजे आपण दोन याच्यातले आकृतींचं निरीक्षण केलं, दोन्ही तीन आणि चारशी संबंधित सापडत आहे. आता आपण पुढच्या याच्यातला अजून पाठवून घ्या. आता पहा, हा जो काही त्रिकोण आहे, हा जो काही त्रिकोण आहे, त्रिकोणाचा खालचं टोक काय होणार आहे? वरती होणार आहे. या दोन्ही याच्यामध्ये वरती टोक झालेला आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त निरीक्षण करण्यासाठी काय राहिलं? हा टी राहिला. आता हा टी पहा, पर्याय क्रमांक तीन मध्ये टी दिसतो आणि पर्याय क्रमांक चार मध्ये पूर्ण बेरजेचं चिन्ह बनवून गेले. पर्याय क्रमांक चार मध्ये पहा, पूर्ण बेरजेचं चिन्ह यायचं काही संबंध नाही, तर बेरजेचं चिन्हच नाही, म्हणून याचा आकृष्ट जाईल पर्याय क्रमांक तीन. म्हणजे हा जो प्रश्न सोडवायला गेलो आपण, तर आपल्याला सुरुवातीला आपण हे एकचं निरीक्षण केलं, त्याच्यानंतर या दोन पतंगासारखं निरीक्षण केलं, त्रिकोणाचं निरीक्षण. उत्तर आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये चौथा पर्याय वापरल्यानंतर त्याचं उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे आपण एक दोन तीन पर्याय तरी वापरले, म्हणजे पहिले दोन पर्याय काही सेकंदामध्ये ते आपल्याला सापडले, परंतु हे तीन आणि चार मध्ये आपल्याला शेवटपर्यंत त्याचं आपल्याला निरीक्षण करावं लागलं, खालची बाजू वर घ्यावी लागली आणि नंतरच ते आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. आता पहा, या आकृतीचं निरीक्षण झाला. ही जी आकृती आहे पहा, आता याच्यामध्ये ही भौमितिक आकार वापरलेले पाहिजे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे? ही जी काय आकृती आहे त्याची पाण्याची प्रतिमा. आता हा जो काही रंगवलेला भाग आहे, दोन त्रिकोण आहे, एक रंगवलेला आहे आणि एक मोकळा त्रिकोण आहे. मग आता काय होत असतं पाण्यामध्ये? हा रंगवलेला जो त्रिकोण आहे तो खाली जाणार आहे. किती पर्यायामध्ये खाली गेलेला आहे? पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक चार. म्हणजे तीन पर्याय हे अत्यंत रिलेटेड असतात. एक पर्याय असा असतो तो अजिबात मिळता जुळता नसतो. म्हणजे एक पर्याय कॅन्सल करायला काही सेकंदाचा अवघड लागतो. म्हणजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक रद्द होणार आहे, कारण पाण्यामध्ये वरचा भाग खाली येत असतो, तो वरचा भाग वरच ठेवलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक एक लागू होणार नाही. आता आपल्या पर्यायांचे स्ट्रीम काय? पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार. आता याच्यामध्ये आपण दुसरं निरीक्षण करूया. आता हा जो काही बाणाचा भाग आहे आणि एक गोलाचा भाग आहे, हे दोन्ही भाग वरच्या बाजूला आहे, वरची बाजू. हे दोन्ही बाण आणि गोलाचा भाग खालच्या बाजूला येणार आहे. किती ठिकाणी असं घडले? फक्त एकाच ठिकाणी असं घडले. इथं बाण आहे पण गोल नाही, म्हणजे हा पर्याय त्या ठिकाणी येऊ शकत नाही. इथं बाण वापरलेलाच नाही, बाण आहे तर स्थितीत वरच ठेवलेला आहे.
म्हणजे वर ठेवता येणार नाही म्हणजे याचा अर्थपुत्तर काही पर्याय क्रमांक तीन म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं पाण्यातील प्रतिमा असताना वरचा भाग खाली घ्यायचा आहे खालचा भाग वर घ्यायचा आहे परंतु हे घेत असताना एकेका घटकाच्या ठिकाणी आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं निरीक्षण केल्यानंतरच ते उत्तर आपल्याला सापडणार आहे त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण आता पहा ही आकृती हा जो प्रश्न आहे फेब्रुवारी 2017 ला विचारलेला आहे म्हणजे परिषदेने हे प्रश्न रेकॉर्ड केलेले आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणजे दिसतात ते असले इतके सोपे प्रश्न आपल्याला वाटतात पण थोडेसे त्यांच्याकडून सोपे जरी असले तरी फसवे असतात नक्कीच आता ही आकृती का त्या आकृतीचा आपण ही भाग घेऊया ऐकाचा भाग डाव्या बाजूला आहे ऐकाचा भाग कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजूला आहे कोणत्या पर्यायामध्ये डाव्या बाजूलाच पाहिजे पण खाली आहे हे कोणत्या बाजूला आहे खाली म्हणजे आकृतीमध्ये वरच्या बाजूला जाणं अपेक्षित आहे इथं खालीच दाखवलेलं आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही या ठिकाणी तर ते उजव्या बाजूला जाणार या ठिकाणी सुद्धा येणार नाही पर्याय सी मध्ये आपल्याला डाव्या बाजूला दिसते परंतु आपल्याला पर्याय चारचा सुद्धा अभ्यास करावा लागेल पर्याय चार मध्ये तर आकृतीच दिसत नाही काय यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं एक पर्याय असा असतो याच्यामध्ये की तू अजिबात त्याच्याशी मिळता जवळता नसते कारण प्रश्न आकृती पाहिली आणि चार नंबरचा प्रश्न पर्याय जर पाहिला तर आकृतीमध्ये इथे आपल्याला आयतच मिळेल तो आयतच दिसत नाही म्हणजे पूर्ण आकृती त्याच्या उत्तराशी पुढे यायची होत नाही म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवत असताना जास्त करून तीनच पर्यायाशी लढत द्यावी लागते एक पर्याय हा एकदम म्हणजे कॅन्सल करायला एकदम सोपा असतो फक्त थोडं निरीक्षण केलं की लगेच आपण मी काय केलं फक्त याच्यातला आयत घेतला आणि आयत मला कुठे खाली आहे तो वर घ्यायचा आहे मग वर किती पर्यायामध्ये आहे इथं तर नाहीच इथं तर खाली ठेवलाय सात हा तर काही विषयच नाही राहिले दोन पर्याय परंतु याच्यामध्ये फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं हा कोणत्या बाजूला आहे खालच्या बाजूला आहे मग वर कुठे गेलेला आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये वर गेलेला आहे दोन मध्ये गेलाय वर परंतु चुकांच्या दिशेला गेला इथं कोणत्या बाजूला पाहिजे डाव्या डाव्या बाजूला अपेक्षित नाही इथं दाखवलाय उजव्या बाजूला म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न आपण अभ्यास हा आता ही आकृतीचा आकृती पाहिल्यानंतर थोडस आपल्या मनावर नक्की गडबड येतं परंतु काय अर्थात नाही याच्यामध्ये वापरायचं सूत्र फक्त वापरायचं वरचा भाग खाली एवढंच करायचंय मग वर असलेला भाग आहे हा पानाचा भाग आहे तो कोणत्या दिशेला दिसतोय आपल्या कोणत्या बाजूला दिसतोय उजव्या बाजूला दिसतोय दुसरी बाजू मग उजव्या बाजूला पाणी किती ठिकाणी वापरले करेल एक मध्ये आहे दोन मध्ये आहे तीन मध्ये आहे आणि चार मध्ये सुद्धा आहे वा आता मात्र या ठिकाणी चारही पर्याय आपल्याला दाखवलेले आहेत म्हणजे आपल्याला निवडा असताना हा पानाचा जर भाग निवडला तर चारही पर्याय ते दुकानाशी समोर आहेत आता नाही वगैरे दुसरं घेऊया त्याच्यानंतर पहा उजव्या बाजूला हा काही एकसारखा भाग आहे तो काय होणार आहे वरती क्यूब होणार आहे त्याचा वराचा तो वरती होणार आहे पर्याय क्रमांक एक मध्ये जसं जसं दाखवलंय हा पर्याय रद्द होणार आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये तर त्याची डाव्या बाजूचा उजव्या बाजूला घेतो म्हणजे उजव्या बाजूचा डाव्या बाजूला घेतो येणारच नाही पर्याय क्रमांक तीन मध्ये पर्याय क्रमांक तीन मध्ये बरोबर घेतलेला आहे पास त्याची पर्याय क्रमांक तीन भाग हा खाली भाग आहे तो वर घेतलेला आहे पर्याय क्रमांक चार मध्ये सुद्धा वरती घेतलेला आहे म्हणजे पर्याय तीन आणि चार आपल्याशी काय आहे रिलेटेड आहे एक आणि दोन या आपल्या पर्यायाच्या उत्तरामध्ये येणार नाही त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अजून निरीक्षण करूया आता का हा डाव्या बाजूला काही यस सारखा भाग आहे तो उलटा होणार आहे म्हणजे हा कोलगड भाग वर होणार आहे कोलगड भाग याच्यामध्ये पर्याय तीन मध्ये सारखाच दाखवलाय म्हणजे जसा आहे तसाच दाखवलाय परंतु तो कोलगड भाग वर येणार अपेक्षित आहे म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे याचा आपण निरीक्षण करत गेलो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे दोन पर्याय राहिले की दोन्ही जर पर्याय पाहिले तर फार समकक्ष आहे सारखे दिसत आहे फक्त याच्यामध्ये बदल काय आहे पाय प्रश्न आकृतीमध्ये जसं तसं हे वापरलेलं आहे परंतु याच्यामध्ये जसं तसं होत नाही हा जो खाली असणारा भाग आहे तो काय होणार आहे वरती जाणार आहे खाली असलेला भाग म्हणजे याचं तोंड वर होणार आहे उलटा झाल्यानंतर म्हणून पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपल्याला ते निरीक्षण करायचं ते सोडवायचंय आणि निरीक्षण करत असताना फक्त एकच वापरायचंय दिशांमध्ये बदल करायचं नाही डाव्या बाजूचं डाव्या बाजूला ठेवायचं उजव्या बाजूचं उजव्या बाजूला ठेवायचं खालचा बाजूवर किंवा वरचा भाग खाली काही करू शकता पुढचा प्रश्न बघू आपण हा या ठिकाणी अक्षर आहेत का आपण इंग्रजीतले कॅपिटल लेटर्स वापरलेले आहेत काय वापरलेले एम पी आणि सी
आता एम कसं होतं आपण याच्या आधी अभ्यास केलं, एम हा डब्ल्यू सारखा होतो, हा तुमचा एम आहे. तो पाण्यामध्ये जर पाहिला तर डब्ल्यू होतो त्याचा. आता डब्ल्यू किती पर्यायामध्ये झालाय, आता एम या ठिकाणी एक नंबर आहे, मग तो एक नंबरच तयार बाजूला राहणार आहे, त्याच्या तिसऱ्या चौथ्या बाजूला जाणारच नाही. फक्त तो काय होणार आहे, खालचा भाग वर होणार आहे. पर्याय क्रमांक एक मध्ये उलटा झालेला आहे, पर्याय क्रमांक दोन मध्ये एम उजव्या बाजूला गेलेला आहे, उजव्या बाजूला जायचं काही संबंध नाही. पर्याय क्रमांक तीन मध्ये बरोबर दाखवला आहे, पर्याय क्रमांक चार मध्ये उजव्या बाजूला आहे. आपल्याला हे जे काय अंक आहे, हा जो एम आहे तो जागेवरच ठेवायचा आहे, फक्त त्याचे वरचा भाग खाली करायचा किंवा खालचा भाग वर करायचा आहे. आता हा एमचा भाग आपण काय केला, वरती केला, डब्ल्यू झाला. त्यानंतर पी आहे बा, हा पी ही रेश, रेषेमध्ये कुठलाही बदल होणार नाही, यातून काय रेश मार्ली तशीच होणार आहे. परंतु हा जो काही गोलाचा भाग आहे तो कोणत्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे गोलाचा. मग तो वरच्या बाजूवर आकृती प्रश्न आकृतीमध्ये कुठं आहे, वरच्या बाजूला आहे. गोलाचा भाग कुठं आहे, वरच्या बाजूला. तो काय येणार आहे, खाली येणार आहे. कुठे येणार आहे, खाली. त्याच्यानंतर हा सी आहे, सी मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. पाण्यातील प्रतिमेमध्ये काही अक्षर आपण घेतली होती, सी डी ई एच आय के ओ एक्स, ही सारखीच राहतात. मग सी सारखाच राहणार आहे. मग पर्याय क्रमांक दोन आपण त्या ठिकाणी रद्द केला होता, पर्याय क्रमांक तीन ठेवला होता. परंतु त्याचा सी काय केलेला आहे, सी ची दिशा बदललेली, सी इकडे उजव्या बाजूला आहे, त्यांनी दाखवलंय डाव्या बाजूला. पर्याय क्रमांक तीनच्या ठिकाणी येणार नाही. पर्याय क्रमांक चार आपण यापूर्वी रद्द केला होता, का रद्द केला होता, कारण एम चं डब्ल्यू होतोय आणि या सुरुवातीलाच होणं अपेक्षित आहे, याच्यामध्ये शेवटी दाखवलेला आहे. म्हणजे याचा अचूक उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक एक. याचा अचूक उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक एक. याच्यामध्ये हा जो एम होता त्याचा डब्ल्यू झाला, हा पी होता, पीचा गोलाकार भाग खाली आला आणि त्याचा बी झाला. सी मध्ये कुठलाही बदल समोर होत नाही, जसा तसा आहे पाण्यामध्ये. पर्याय क्रमांक एक. त्याच्यानंतर आपण पुढची प्रश्न अभ्यास झाला का याच्यामध्ये. आता किती काय प्रश्न आकृती आहे, याच्यामध्ये काय केलेले, या आकृतीचे चार भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये दोन भागामध्ये डॉट्स दिलेले आहेत, टिंब दिलेले आहेत रंगवलेले, आणि एका याच्यामध्ये रेषा मारलेली आहे, तिसऱ्या रेषा. मग काय होत असत याच्यामध्ये, पाण्यातील प्रतिमा खाली कसे दिसेल. आता हे दोन्ही जे टिंब आहेत किंवा डॉट्स आहेत ते डाव्याच बाजूला राहणार आहेत. किती पर्यायामध्ये राहिले डाव्या बाजूला, एकच डॉट आहे. तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दोन डॉट दिसत आहेत, पर्याय क्रमांक चार मध्ये तर एकच डॉट आहे, तो भरलेला नाही. म्हणजे पर्याय क्रमांक तीन आलं, या दोन डॉट वरूनच आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. खाली जो काही भाग होता, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन मध्ये वर गेलेला आहे. म्हणजे याचा अचूक उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक तीन. म्हणजे याचं फक्त आपण निरीक्षण केलं, खालचा भाग वर घेतला आणि वरचा भाग खाली घेतला, आणि हा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवलेला आहे. याचा अचूक उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक तीन. पुढचा प्रश्न घेऊ. हा याच्यामध्ये सुद्धा आता अक्षरच आहेत का. आता या अक्षरामध्ये का सुरुवातीला आपल्याला दिलेले अक्षरे एच, नंतर आय आणि एम. आता एच मध्ये काय झालेलं आहे, एच मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, एच जसाचा तसा राहतोय का. ही जी काही पाठ करायची अक्षर आहे किंवा जी सारखी अक्षर आहे ती आपण अभ्यासलेली आहे, एच जसाचा तसा राहतोय. त्याच्यानंतर आय मध्ये बदल होत नाही, एमचा डब्ल्यू होतो, हे आपलं पाठ झालेलं आहे, आपल्या लक्षात आहे. आपण असं उत्तर काढल्यानंतर किती पर्यायामध्ये एच किती पर्यायामध्ये सुरुवातीला आहे, सुरुवातीला हा एच उलटा झालाय, तो जागेवरच उलटा होणार आहे, कुठे दिशा बदलणार नाही. पर्याय क्रमांमध्ये एम जसाचा तसा दाखवलाय आणि एच आपल्याला या ठिकाणी अपेक्षित होते, या ठिकाणी सुद्धा एच नाही, या ठिकाणी सुद्धा सुरुवातीला येत नाही. म्हणजे हा प्रश्न अत्यंत सोप्या घटकात मोडला जाईल. एच आहे त्या ठिकाणीच दाखवलेला आहे. तीन पर्यायामध्ये सुरुवातीला कुठेही एच वापरला नाही, म्हणजे आपल्याला तो प्रश्नाचं उत्तर शोधायला अत्यंत पटकन सापडेल. एच या ठिकाणी शोधून दाखवलंय, सुरुवातीला एच आहे, त्याच्यानंतर आय आहे आणि एमचा डब्ल्यू झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक चार याच अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक चार. याच्यामध्ये पर्याय क्रमांक चार मध्ये याचं अचूक उत्तर आहे. कसं, एच मध्ये कुठलाही बदल संभवत नाही, आय एच आय ए पाण्यातील प्रतिमेमध्ये जसेच्या तसे राहतात, आणि हा जो एम होता त्याचा उलटा केला, करा त्याचा डब्ल्यू झाला, याचं अचूक उत्तर आलं, पर्याय क्रमांक चार. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया.
या ठिकाणी आता अक्षर दिलेले आहेत, अंक आहेत, अंक किती दिलेले आहेत, चार, चार दिलेले आहेत सुरुवातीला, नंतर दोन दिले आहेत, नंतर पाच दिले आहेत, चारशे पंचवीस आहे. परंतु आपलं काय सांगतो आहे की सुरुवातीला चार आहे, तो सुरुवातीला चार, सुरुवातीला चार किती पर्याय उलटा पर्याय क्रमांक एक मध्ये जर पाच दाखवलाय म्हणजे पर्याय क्रमांक एक येणारच नाही, पर्याय क्रमांक दोन सुद्धा या ठिकाणी येणार नाही का, कारण याच्यामध्ये आपण काय टाकतोय हा जो चार आहे तो उलटा होणार आहे, वरचा हा टोकाचा भाग खाली येणार आहे, मग हे पर्याय एक मध्ये दिसत नाही, पर्याय दोन मध्ये दिसत नाही, कारण पर्याय एक मध्ये तर पाच दाखवलाय, इकडे पाच दाखवलाय, त्याच्या दिशा म्हणजे पाण्यातील प्रतिवेश आजीबाग रिलेटेड नाही, हा फक्त रिलेटेड आहे अजिबात त्याच्या दिशेमध्ये बसत नाही, म्हणजे पर्याय एक आणि दोन तर आपल्याला पटकन कॅन्सल झाले. आता पर्याय क्रमांक तीन आणि चार, पर्याय क्रमांक तीन आणि चार मध्ये चार जो अंक आहे तो सारखा दिसतोय पाण्यातील प्रतिमेमध्ये, तो बरोबर आहे. त्याच्यानंतर हा दोन आहे, हा जो काही दोन आहे हा जो काही रेषेचा भाग आहे खाली येणार, आणि हा गोल भाग हा डाव्या बाजूला जाणार आहे. पर्याय क्रमांक मध्ये किती आहे भाग, पर्याय क्रमांक, पर्याय क्रमांक दोन मध्ये दिस पाहत हा गोल कसा दिसेल, हा दोनचा जो जागा आहे दोन पाण्यामध्ये कसा दिसणार आहे अशा पद्धतीने दिसणार आहे, किती पर्यायामध्ये आलेला आहे का, हा खाली असलेला भाग खालचा भाग वर जाणार आहे, म्हणजे खाली असलेला भाग पर्याय क्रमांक दोन मध्ये सुद्धा तीन आणि चार मध्ये अचूक आहे, म्हणजे पहिले दोन अंक जर पाहिले तर तीन आणि चार मध्ये बरोबर बसलेले आहेत का, तीन आणि चार मध्ये अचूक आलेले आहे, चार पर्याय क्रमांक तीन मध्ये बरोबर आहे, त्याचबरोबर पर्याय क्रमांक चार मध्ये बरोबर आहे, दोन सुद्धा पर्याय क्रमांक तीन मध्ये बरोबर आहे आणि चार मध्ये बरोबर. आता फक्त आपल्याला अंक कोणता राहिला, पाच, पाचचा गोलाचा भाग डाव्या बाजूला कोणत्या आकृतीमध्ये, याच्यामध्ये पाच दाखवलाय पण त्याची दिशा कोणत्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, पहिल्या बाजूला आहे उजव्या, आणि याची कोणत्या दिशा दाखवा असणार म्हणजे चालेल डाव्या बाजूला, हा गोलाचा भाग उलटा होणार आहे, हे बघा या ठिकाणी उलटा झालाय आणि तो डाव्या बाजूला आहे, म्हणजे याचा अर्थ दुसरं काय आलं पर्याय क्रमांक चार. परत एकदा पहा हा जसा चार आहे हो इंग्रजीतला टोकाचा भाग खाली आला, त्याच्यानंतर दोन मध्ये जर पाहिलं तर पहा या ठिकाणी असं झालेला आहे दोन आहे, त्याच्यानंतर पाच जर पाहिला पाचामध्ये हा गोल भाग डाव्या बाजूला अपेक्षित आहे, या ठिकाणी डाव्या बाजूला दाखवलेला आहे इथं आहे, परंतु तो उजव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला येणार नाही, पर्याय क्रमांक चार त्याचं हे अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे पहा आता या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे तुम्हाला, या आकृतीमध्ये एक भवऱ्यासारखा भाग वापरलेला आहे, याचा आपण निरीक्षण करूया. आता हा जो काही भवरा आहे तो भवरा वरच्या दिशेला आहे, वरच्या बाजूला आहे, तो कुठे येणार आहे खालच्या बाजूला येणार आहे, पर्याय क्रमांक एक मध्ये तर भवरा दाखवलेला नाही, म्हणजे आपल्याला पर्याय एक त्या उत्तराशी अजिबात कुठेही समकक्ष नाही किंवा निगडीत नाही, एक पर्याय आपल्या पटकन बंद झाला, पर्याय दोन मध्ये सुद्धा भोवरा वापरलेलाच नाही, म्हणजे आपल्यासमोर पर्याय काय राहिले तीन आणि चार, फक्त दोन पर्याय आपल्यासमोर शिल्लक राहिले पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार. आता याच्यामध्ये भोवरा उलटा झालेला आहे, आता आपल्याला बाकीचा निरीक्षण करू, हा जो काही भाग आहे पाहतो असा भाग आहे तो याच्यामध्ये कसा दिसणार आहे अशा पद्धतीचा दिसणार आहे का, मग हा किती पर्यायामध्ये दिसतोय पर्याय चार मध्ये जसा तसा ठेवलेला आहे, तसा ठेवता येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक तीन जर याचा आपण पाहिलं वा पर्याय क्रमांक तीन मध्ये भवरा जो आहे तो खालच्या बाजूला आलाय आणि हा जो काही भाग होता असा तो वरचा भाग खाली कसा होणार आहे अशा पद्धतीने होणार आहे, म्हणजे याचं उत्तर काय आहे आजचं उत्तर पर्याय क्रमांक तीन, म्हणजे याच्यामध्ये एक एक आपण आकृतीचं भाग राहिले निरीक्षण करत गेलो आणि एक एक त्याच्या प्रकारे आपण कॅन्सल करत जायचं आणि नंतर आपल्याला अचूक आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया, पण आता इथे एक शब्द लिहिलेला आहे मराठीतील शब्द आहे, आता याच्यामध्ये दर्शन शब्द लिहून आलेला आहे का आपल्याला, दर्शन, हा दर्शन शब्द पाण्यामध्ये कसा दिसेल, आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत द, द सुरुवातीला किती पर्यायांमध्ये आहे का, पर्याय एक मध्ये न वापरला आहे आणि तो की बरोबर नाही,
पर्याय दोन मध्ये द वापरलेला आहे बघा, पर्याय तीन मध्ये द आहे, पर्याय चार मध्ये द आहे. तो उलटा आहे की बरोबर आपण नंतर पाहूया. कारण हा जो न आहे हा गोलाकार भाग दुसऱ्या बाजूला अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक दोन मध्ये तो डाव्या बाजूला दिसतोय म्हणजे हा पर्याय दोन येणार नाही. पर्याय क्रमांक तीन आणि चार जर पाहिलं तर जो गोलाचा भाग आहे गचा तो उजव्या बाजूला या दोन्ही पर्यायामध्ये बरोबर दिसतोय. पर्याय क्रमांक हा जो काही द आहे पहिल्या पर्याय तर सुरुवातीला द दिला नाही, दुसऱ्या पर्यायामध्ये द दिला आहे, परंतु हा जो काही गोलाचा भाग आहे झाल्यानंतर हा जो काही द आहे तो त्याची बाजू उजवी राहणार आहे. याची बाजू काय दाखवलेली आहे म्हणजे पर्याय दोन येणार नाही. पर्याय तीन आणि चार यांच्या उत्तराची मिळते जुळते आहे. त्याच्यानंतर जर असा दर्शन शब्द पाहिला तर त्याचा वाचा अर्धा चंद्र पर्याय चार मध्ये ऍड झालेला आहे. पर्याय क्रमांक चार मध्ये अर्धा चंद्रच दिला नाही, तो असा पर्याय तीन मध्ये दिलेला आहे. पर्याय तीन मध्ये असा अर्धा चंद्र दिलेला आहे, चार मध्ये दिलेला नाही. पर्याय क्रमांक चार रद्द आणि याचा अर्थ उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन. म्हणजे आपण यापूर्वी तुम्हाला सांगितलं मूळ अक्षरांचा जर आपण सराव केलेला असेल, जरी कधी कधी एक सराव नसेल असं, तर हे तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ढाकलं आहे तो पाण्यात कसा दिसणार आहे की अशा पद्धतीने दिसणार आहे, उलटा करायचा आहे. त्याची ही जी काही बाजू आहे कोणत्या दिशेने आहे त्याचं कोण गोलाकार भाग दुसऱ्या बाजूला दुसऱ्याच बाजूला राहिलं पाहिजे. जिथं त्यांनी डाव्या बाजूला दाखवलंय ते आपल्याला त्या ठिकाणी कॅन्सल करता आलं पाहिजे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. हा आता ही आकृती पहा, या आकृतीमध्ये काय केलेलं आहे की दोन एक भरीव गोल आहे आणि एक मोकळा गोल आहे. हे भरीव गोल आहे मोकळा गोल आणि आला पाहिजे हा भरलेला गोल आणि हा मोकळा किती पर्यायामध्ये आलेला आहे याच्यामध्ये आडवा झाला आहे. आडवा व्हायचं काही समजत नाही, वारसा भाग खाली येणं अपेक्षित आहे. पर्याय चार मध्ये सुद्धा आडवा झालाय, आडवा भरण्याचं काही विशेष नाही, फक्त उलट करायची. ही आकृती खाली आली पाहिजे. एक आणि चार नंतरचा पर्याय अजिबात मिळता जुळता नाही म्हणजे तो नियमातच नाही. पर्याय राहिले दोन आणि तीन, पर्याय दोन आणि तीन मध्ये खाली डाव्या बाजूला डॉट फक्त पर्याय क्रमांक दोन चा आहे, याचा डॉट आहे परंतु तो कोणत्या बाजूला गेलाय उजव्या बाजूला गेलाय. म्हणजे असं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे फक्त एक दोन डॉट मी वापरले आणि त्या दोन डॉट वरून आपण ते उत्तर शोधलं. त्यानंतर आपण काय म्हणजे पुढचा प्रश्न घेऊ. पहा आकृती पाहिल्यानंतर थोडीशी किचकट वाटते, परंतु याच्यात असे प्रश्न सोडवतात तर आपल्याला काय करायचे कोणता तरी एक घटक त्याच्यातला निवडायचा आहे. कोणता तरी त्याच्यातला काय करायचं घटक निवडायचा आणि याच्यामध्ये पी निवडतो. आपल्याला माहिती पी आरच्यामध्ये पाण्यामध्ये कसा दिसतोय, पाण्यामध्ये तो पी सारखा दिसतोय किती पर्यायामध्ये आणि त्याच्यामध्ये तो वरती आहे खाली येणार आहे. खालच्या पर्यायामध्ये तो आई सुद्धा बी दाखवलाय, इथे दाखवलाय, इथे दाखवलाय, इथं मात्र जसाचा तसा ठेवलाय पण कुवारच्या बाजूला ठेवलाय. पीचा बी झाला तो कुवारच्या बाजूला ठेवलाय, वरच्या बाजूला येणार नाही खालच्या बाजूला येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक दोन रद्द झाला. पर्याय क्रमांक किती रद्द झाला याच्यामध्ये फक्त पर्याय क्रमांक दोन रद्द झाला. पर्याय एक, पर्याय तीन आणि पर्याय चार हे आपल्याकडे कंटिन्यू राहिले. आता आपण काय ठेवूया सुस्ती. सुस्ती कुठे आहे खालच्या बाजूला, ते कुठे गेलं पाहिजे वरच्या बाजूला. पर्याय एक मध्ये वरच्या बाजूला आहे, तीन मध्ये आहे आणि चार मध्ये सुद्धा आहे. आता आपण काय करू याच्यामध्ये पहा एक त्रिकोण दाखवलेला आहे, त्रिकोण वरच्या बाजूला आहे तर खालच्या बाजूला पंचपाच्या पर्याय पर्याय एक मध्ये जसाचा तसा दाखवला म्हणजे बद्ध झाला. पर्याय एक मध्ये जर पाहिलं तर त्रिकोण हा इथे दाखवलेला आहे, पर्याय दोन आपला बद्ध झाला होता. त्याच्यानंतर पर्याय चार, पर्याय चार मध्ये मधोमध दाखवलाय म्हणजे पर्याय काय होतं आपल्याकडे पर्याय क्रमांक तीन. म्हणजे याच्यामध्ये काय केलं पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा हा जो काही वरचा त्रिकोण होता तो खाली आलेला आहे म्हणजे त्याची दिशा बदलली, वरचा भाग खाली खालचा भाग वर झाला. त्याच्यानंतर हे जर स्वस्ती खाली होत ते पाय या ठिकाणी वर आलेलं आहे. नंतर हा पाण्यातील प्रतिमध्ये म्हणजे पीचा काय होत असतो बी तो या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तीन. अशा पद्धतीने जरी आकृती दिसायला आपल्याला किचकट दिसत असली तरी त्याच्यात एक घट घेऊन त्याच्यावर काय करायचे पाण्यातील प्रतिमा असल्यावर वारसा भाग खाली घ्यायचा आहे. फक्त वारसा भाग खाली घेतलेलो मी काही त्याच्या प्रकारचा बदल केला नाही आणि बाय मेल कार्टिकल समेशन आपण पद्धत वापरायची. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आता ही आकृती जी आहे पहा याच्यामध्ये जर आपण बारकाईने निरीक्षण नाही केलं तर आपलं उत्तर बरे लगेच शक्यता आहे. कारण याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा आता याच्यात आहे बघा स्वस्तिक काढलेले आहे.
आता येशू मसीह असा असतो ते उलट कसं दिसते बा येशू येशू मसीह काय आहे उलट आहे याचा आपण सराव करून पाहायचा आहे कारण काय कारण स्वस्तिक सगळ्यांचं उलट दिसते पर्यायामध्ये पाहिलं तर स्वस्तिक मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही स्वस्तिक सगळ्यांचं सारखं आहे कधी कधी काय होईल ते चित्र सारखे फिरतील किंवा चित्रात थोडाफार बदल सुद्धा स्वस्तिकच उलट काढून दाखवतील पण हे उलट स्वस्तिक या ठिकाणी आपल्याला त्याचाही आपण सराव करून ठेवायला पाहिजे आता याच्यामध्ये स्वस्तिक सगळ्यांचं बरोबर आहे पर्यायामध्ये स्वस्तिक वरून घ्यायचं दिसणं आपल्याला जमणार नाही ते सगळे राईटच आहे आता आपण काय करूया एक एक घटक घेऊया आता हा जो काय चौकोनाचा भाग आहे चौकोनाचा भागामध्ये वरचा भाग रंगवलेला आहे हा चौकोन खालच्या पर्यायामध्ये किती पर्यायामध्ये आला आहे खालच्या पर्यायामध्ये सगळीकडे खालच्याच पर्यायामध्ये आला आहे ओके मग हा रंगवलेला जो भाग आहे तो वरती येतो खाली यायला पाहिजे पर्याय दोन मध्ये खाली आला पर्याय तीन मध्ये खाली आला पर्याय चार मध्ये झाला पर्याय एक मध्ये जसा तसा ठेवला वरचा भाग रंगवल्यामध्ये पर्याय क्रमांक एक याच्यामध्ये येणार नाही पर्याय क्रमांक काय येणार नाही एक रद्द झाला आता पाहूया पर्याय क्रमांक एक कडे परत काढायचं नाही कारण याच्यामध्ये सगळे रंगवलेले भाग दिसतात सगळे साध्य भाग दिसायला लागले कारण आपण निरीक्षण याचं अचूक केलं नाही ना तर ते 100% आपल्याला उत्तराला फसवणार आहे म्हणून जो पर्याय आपण सुरुवातीला रद्द केला त्याचे छोटीशी कुणीशी फुल मारून टाका कारण सगळ्या आकृत्या पाहिल्या तर ते आपले हिरल्यासारखं व्हायला दिलेलं आहे म्हणून आपण काय करू आता हा चौकोनाचा भाग मिटवला तर त्रिकोणाचा भाग घेऊया त्रिकोणामध्ये पहा त्रिकोण वरती जाणं अपेक्षित आहे जो खाली असणारा भाग आहे पहा त्रिकोणाचा हा खाली त्रिकोण आहे रंगवलेला अर्धा म्हणजे हा टोकाचा भाग वरती गेला पाहिजे आणि बाकीचा भाग खाली पर्याय रद्द झालेला आहे याचा विचारच नाही दोन मध्ये सातच दिसते तीन मध्ये सात दिसते आणि चार मध्ये सात दिसते पहा टोकाचा भाग वर रंगवलेला आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा दोन मध्ये निरीक्षण आता पहिल्या पर्याय सामान्य विचारच करायचा नाही हा जो काही टोकाचा भाग रंगवला आहे टोकाचा भाग रंगवला रंगवलेला आहे म्हणजे हा जो त्रिकोण आहे खाली आहे दोन तीन चार मध्ये त्यांची टोकोवरती आहे म्हणजे दोन तीन चार एकदम उत्तराची समकक्ष आहे आता आपण काय सुरुवातीला अभ्यास या दोन्ही भागांचं निरीक्षण केलं आपल्याला फक्त किती पर्याय सापडले एकच पर्याय त्या ठिकाणी कॅन्सल झाला त्याच्यानंतर आपण काय बघूया आता गोलाचा पर्याय निवडूया गोलाचा पर्याय जर आपण त्या ठिकाणी निवडला आता गोल त्या ठिकाणी खाली येणार आहे हा जो गोलाचा भाग आहे तो खाली आला तर तो काय होणार आहे वरचा भाग रंगलेला दिसणार आहे पर्याय तीन त्या ठिकाणी रद्द झाला पर्याय एक आणि तीन रद्द झाले कारण हा गोलाचा भाग खाली आला खाली आल्यानंतर काय होणार आहे रंगवलेला बाजूवर जाणार आहे इथं बरोबर आहे इथे बरोबर आहे म्हणजे आपले पर्याय क्रमांक एक आणि तीन रद्द झाले किती पर्याय रद्द झाले एक आणि तीन आता आपल्याला उत्तर राहिले दोन आणि चार वा आकृती सगळे रंगवलेला भाग असल्यामुळं थोडासा गोळ्यावर नक्कीच ताण येतोय दोन पर्याय आपण रद्द केले एक आणि तीन पण रद्द करत असताना पाहिजे की या चौकोनामधून एक रद्द झाला एक नंतर या चौकोनाला त्रिकोणामधून कुठलाही रद्द झालेला नाही नंतर या गोल मधून एक रद्द झाला आता फक्त आपल्याकडे पर्याय शिल्लक राहिलेले आहे दोन आणि चार आता या दोन आणि चारचं जर आपण चांगलं निरीक्षण बारकाईने निरीक्षण केलं नाही तर आपल्याला परत उत्तरामध्ये चूक होण्याची शक्यता आहे आता आपल्याकडे शिल्लक राहिला आहे फक्त त्रिकोण आता हा त्रिकोण आहे का आणि याची उजवी बाजू रंगवलेली आहे तो जर उलटा झाला तर पहा उजवीच बाजू रंगवलेली पाहिजे आता पर्याय क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी कोणती बाजू रंगवलेली आहे उजवी उजवी बाजू या ठिकाणी रंगवलेली आहे चार मध्ये सुद्धा उजवी रंगवलेली आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये पर्याय क्रमांक चार जर पाहिला तर याच्यामध्ये उजव्या बाजूला दिसतं इथं त्याच्यानंतर हा खालचा भाग वर आलेला आहे म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे याच्यामध्ये आपण सुरुवातीला आहे बघा याच्यामध्ये जो रंगवलेला भाग होता तो खाली आलेला आहे तो खाली किती पर्याय मध्ये आलेला आहे पर्याय दोन पर्याय तीन आणि पर्याय चार पर्याय एक मध्ये लागू नाही त्याच्यानंतर हा खालचा त्रिकोणाचा भाग होता तो वर पाहिजे वर पर्याय क्रमांक सर्वांमध्ये आहे त्याच्यानंतर पर्याय क्रमांक हा अर्ध वर्तुळाचा भाग खाली जो रंगवलेला आहे तो वर पाहिजे पर्याय क्रमांक चार मध्ये रंगवलेला दिसतोय आणि पर्याय क्रमांक तीन मध्ये काय केलेलं आहे जसं जसं ठेवलेलं आहे खाली घेतलाय पर्याय क्रमांक तीन आपला समकक्ष होता परंतु हा जो भाग आहे तो सारखाच दिसतोय का हा जो भाग आहे खाली आलाय पर्याय तीन मध्ये सुद्धा खाली आलाय परंतु काय केलेला आहे तो खालचा भाग खाली रंगवलेला आहे पहिला एक दोन पर्याय आपला रद्द झाला
पण हे फक्त तीन आणि चार सिद्ध राहिले होते. तीन आणि चार मध्ये मग हा जो रंगवलेला भाग आहे का अर्धवर्तुळाचा, तो जसाचा तसा खाली राहिला. म्हणून पहिले मित्रांनो तीन रद्द झालेला आहे आणि याचा अचूक उत्तर काय आहे, चार. म्हणजे मग हा जो प्रश्न सोडवत असताना जर आपण याचं बारकाईने निरीक्षण नाही केलं तर नक्कीच उत्तर आपलं चुकवणार आहे. तीन आणि चार पर्याय शिल्लक राहिले होते. हा त्रिकोणाचा भाग दोन्ही उजव्या बाजूला दाखवणे सारखा आहे, परंतु हा जो काही अर्धवर्तुळाचा भाग आहे हा तो खाली आल्यानंतर जसाचा तसा राहणार नाही. याची दिशा युवाच्या बाजूला जाणं अपेक्षित होतं. म्हणून याचं अचूक उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक चार. परंतु या हा असा प्रश्न येत असताना काळजीपूर्वक सोडवा, कारण सगळ्या आकृत्या या सारख्या दिसतात आणि त्याच्यामध्ये दुसरं वापरले सगळ्या आकृत्या ह्या अर्थ्या रंगवलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याची डाव्या बाजू कोणती होणार आहे, उजवी कोणती बाजू होणार आहे, त्या बाजू तशाच्या तसं ठेवायच्या. आणि अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक चार, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देईल चार. पुढचा प्रश्न पाहूया. हा आता याच्यामध्ये पहा, एक त्रिकोण काढलेला आहे. सुरुवातीला हा काय आहे, त्रिकोण आहे. हा त्रिकोण उलटा होणार आहे. किती पर्यायामध्ये त्रिकोण उलटा झालाय, पर्याय तीन आणि चार, पर्याय दोन आणि तीन, पर्याय एक आणि चार मध्ये उलटा दाखवलाच नाही. कारण हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण काय होणार आहे, उलटा होणार आहे. मग उलटा फक्त कोणत्या पर्यायात झालाय, दोन आणि तीन. म्हणजे काही सेकंदामध्ये आपले पर्याय क्रमांक एक आणि चार रद्द झालेले आहे काही सेकंदामध्ये. म्हणजे आपल्याला जे उत्तरापर्यंत पोहोचण्याकडे काही सेकंद पार. ही प्रश्न आकृती दिलेली आहे, पाण्यातील प्रतिबिंब हा त्रिकोण आहे. त्रिकोणाची वरची बाजू खाली किती पर्याय आहे, फक्त दोन आणि तीन. पण एक आणि चार लगेच रद्द झालं. एक आणि चार मध्ये आपण न पाहता तो काय केलाय, रद्द झाला. म्हणजे याच्यामध्ये आपले ऑप्शन काय शिल्लक राहिले, दोन आणि तीन. आता आपण काय करूया, हा जो यम आहे, यम कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. डाव्याच बाजूला राहणार आहे. आर हा उजव्याच बाजूला राहणार आहे. फक्त त्याचा काय होणार आहे, खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली. आणि यम जो आहे तो डब्ल्यू सारखा दिसतोय. हा जो काय आर आहे पाण्याचा दिसणार आहे, तो अशा पद्धतीने दिसणार आहे. म्हणजे पर्याय दोन, पर्याय क्रमांक दोन मध्ये. आता याच्यामध्ये तीन जर पाहिलं तर या दोघांनी आदला बदल केली. आदला बदल व्हायचा काही संबंध नाही. डावीकडचा उजवीकडे जायचा काही संबंध नाही. पाण्यामध्ये डावीकडचा भाग उजवीकडे अजिबात जात नाही. त्याच्यानंतर हा जो पी आहे तो काय झालेला आहे, बी झालेला आहे. तो बरोबर दाखवलेला आहे. याचा अचूक उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक दोन. तीन समकक्ष आहे, परंतु यम आणि आर हे जे उलटे झाल्यानंतर याच्या ठिकाणी दिशा त्याची बदलवलेली आहे. दिशा बदलला नाही. म्हणजे याचा अचूक उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक दोन. आता पुढचा प्रश्न आपण आणला असून पहा, याच्यामध्ये सारखा भाग आहे. याच्यामध्ये ही मोठी बकेट समजतो आणि याच्यामध्ये ही मनुसाठी छोटी कृती आहे. आपण ती याच्यामध्ये दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये आपण हे उत्तर शोधत असताना काय करणार आहोत, सुरुवातीला आपण घराचं चित्र पाहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा ध्वजाचं चित्र होतं. आता हा ध्वज आहे, याची कोणत्या बाजूला तोंड आहे, उजव्या बाजूला तोंड आहे. आपली दिशा म्हणजे डावा हात म्हणजे डावी बाजू आहे, म्हणजे आत म्हणजे दुसरी बाजू. हे आपल्याला परिस्थिती काट असलं पाहिजे. नंतर डावा उजवा केल्यानंतर तुम्हाला शक्यता आहे. ध्वजाचं तोंड कुठं आहे, उजव्या बाजूला. किती पर्यायामध्ये हे उलट होणार आहे, काय होणार आहे, उलट होणार आहे. आकृती खाली येणार आहे आणि ध्वजाचं तोंड उजव्या बाजूला किती पर्यायामध्ये आहे. इथं हा जो काही डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला आणलाय. पर्याय क्रमांक एक होणार नाही. पर्याय क्रमांक दोन आहे, परंतु त्याचे दिशा काय होणार आहे, उजव्या बाजूला येणार आहे. डाव्या बाजूला दाखवले. पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक तीन सुद्धा त्याच्यात लागू होत नाही. आता पर्याय आपल्या फक्त चार शिल्लक राहिले. त्याची जर दिशा पाहिली, उजव्या बाजूला तोंड आहे, त्याचबरोबर हा डोक्याचा भाग आहे तो खाली आलेला आहे. पर्याय क्रमांक चार मध्ये डोक्याचा भाग खाली येऊन म्हणजे याचा अचूक उत्तर काय, पर्याय क्रमांक चार. म्हणजे फक्त याच्यामध्ये ध्वज जर आपण ध्वजाचं झेंड्याचं चांगलं निरीक्षण केलं तर आपण अचूक उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक चार मध्ये पोहोचू शकतो. कारण मी काय केलं, हा जो ध्वज होता हा ध्वज खाली घेतला, त्याची उजव्या बाजूला आला पाहिजे. खाली तोंड आणि उजव्या बाजूला, फक्त खाली तोंड आणि उजव्या बाजूला हा पर्याय क्रमांक चार मध्ये दिसते. हे खाली आलाय म्हणजे याच्या डाव्या बाजूला आहे, हा सुद्धा डाव्या बाजूला आहे. हा तर जसाच्या तसा म्हणजे त्या आकृती उलटीच केलेली नाही. आकृती उलटी केलेली नसतं तर काही सेकंदामध्ये हा पर्याय त्या ठिकाणी रद्द झाला. आकृती उलटी होणं अपेक्षित आहे. त्या बाकीच्या तीन पर्यायामध्ये उलट्या झालेल्या आहेत, परंतु फक्त हा जो काही झेंडा आहे तो झेंडा त्याचं उत्तर चुकवतोय.
आज झेंडा जर आपण खाली आला तर त्या दुश्मन उजव्या बाजूला व्हायला पाहिजे. पर्याय क्रमांक चार मध्ये फक्त उजव्या बाजूला आलेलं आहे. आज माझ्याकडे असणारा हा पाण्यातील प्रतिमा हा घटक होता. यापूर्वी मी घनाकृती ठोकळे त्याचबरोबर आरशातील प्रतिमा या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. आज मला काही मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिष जेलेकर साहेब, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील साहेब, त्याचप्रमाणे पारनेर गट शिक्षणाधिकारी श्रीमती रानखेड, त्याचबरोबर केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी आणि या ठिकाणी विशेषतः काम करणारे साधन व्यक्ती, त्याचबरोबर तंत्रज्ञ शिक्षक, या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि मला या ठिकाणी जे काही मिशन आरंभ अंतर्गत पाचवी शिष्यवृत्ती घटक मार्गदर्शन करण्याची